सकाळपासून आलेल्या मॉन्सून पूर्व पावसामुळे अनेक झाड कोसळली आहेत, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे। तर रविवारी रात्री दिल्लीमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली, यामुळे धौलाकुवा परिसरात मोठ्या प्रमाणात झाड कोसळली आहेत। ही दृश्य आपण बघू शकताय, कशा पद्धतीने मोठमोठी झाड इथं कोसळल्याचं पाहायला मिळतं आणि ही झाड मुख्य रस्त्यावरच कोसळल्यामुळे आज या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीतली ही दृश्य आपण बघू शकताय, धौलाकुवा परिसरामध्ये झाड कोसळलेली आहेत, वादळी वाऱ्यासह इथं पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळेच मोठमोठी झाड कोसळल्याचं पाहायला मिळतं। यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। शिरूरच्या निर्वी गावात सावकाराच्या जाचाला कंटाळून बबन माळबतकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। घेतलेलं कर्ज व्याजासह परत केल्यानंतरही सावकार पठाणी व्याजाची मागणी करत होता, त्यासाठी सावकार शिवीगाळ दमदाटीही करत होता। सावकाराच्या जाचाला आता कंटाळलो अशी चिठ्ठी लिहून बबन माळबतकर यांनी आत्महत्या केली आहे। तर या प्रकरणी शिरूर पोलिसात सावकार गोरख सरोदे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे।